एकोणतर धावेत भर टाकले, धावसंख्या एक झाली, पुन्हा एक धाव आहे. दिशाही गोलंदाजी चालली अंसारीची. दुसरी अवांतर धाव, धावसंख्या दोन. स्ट्राईक वरती अतुल, बॉलिंग मार्क मार्क वरती पुन्हा एकदा अंसारी. सुंदर पदेन तोडले चेंडू, एक धावरती समाधान. धावसंख्या एक निवाड, धावसंख्या तीन. स्ट्राईक वरती आलाय उमेश कात्रे, अतिशय नावाजलेला फलंदाज आहे. आणि काही समजेल नाही चेंडू उमेश कात्रेला, बीट झाला उमेश कात्रे. अंसारी जर विकेट घेतली तर जयेंद्र पारवडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली नवनतनी. एक धावरती समाधान, धावसंख्या चार. पहिले षटक प्रगतीपथावरती अंसारी टू आठवड. आणि लेफ्ट साईडच्या दिशेने टोलले चेंडू चौकाराच्या दिशेने, चार धावा. अंपायर इशारा चार रन. धावसंख्या चार निवाड झाली, धावसंख्या आठ. पहिले षटक प्रगतीपथावरती पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती अंसारी टू आठवड. बीड झाला अतुल, लेग पायच्या स्वरूपामध्ये एक धाव. धावसंख्या एक निवाड, धावसंख्या नऊ. खूप मोठा वय सामाजिक करत नाही पूर्ण सामाजिक अंतरिक आतून उमेश ठाकरे. आणि उमेशने लेग साईडच्या दिशेने टोलले चेंडू चौकाराच्या दिशेने आणि चार धावा. तेरा धावा, चार रन. धावसंख्या चार नी वाढ, धावसंख्या तेरा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तेरा. जहाँ तक फाइनल का सवाल है, बहुत ही बड़ा रोमांचक मुकाबला हो रहा होते जा रहा है. एक ओवर के समाप्ति पर स्कोर है 13-0 loss. जहाँ तक फाइनल का सवाल है, दोनों टीम के बीच बहुत कड़ा मुकाबला यहाँ जारी. अभी सोमवार आइटन ओवर तो रोड के रोड एंड की तरफ से बॉलिंग करेंगे, सामना करेंगे अतुल. जहाँ की बहुत बड़ा परफॉर्मेंस दिखाया है ये मैच में, ये पूरे टूर्नामेंट में राहुल ने. और सामना करेंगे सोमा के अगले गेम का, सोमा के अगले गेम. राइट हैंड ओवर द विकेट अंपायर को पास किया और बहुत ही अच्छी गेम थी, उतना ही सम्मान दिया, लेकिन एक रन से नहीं रोक पा सके बैट्समैन को और एक रन से स्कोर पहुंचा 14 पर. जहाँ तक मैच का सवाल है, एक के तुक्के से रन बना रहे हैं, लेकिन जहाँ तक अंतिम सवाल होता है, यही रन काफी महत्वपूर्ण साबित होते हैं. अगली गेम सोमा की, कात्रे को. ओ बहुत अच्छी गेम थी, उतना ही अच्छा कट कर दिया है गेम को बाउंड्री के बाहर चार रन के लिए. बहुत ही अच्छा शॉट, ये दूसरा बाउंड्री उनकी. अब स्कोर पहुंचाया गया 18 पर. जहां तक सेकंड ओवर प्रोग्रेस 18-0 loss. जहां की शुरुआत काफी बहुत अच्छी दिख रही है, यहां से लगभग 9-10 के रन से
प्रति ओवर की रन से चल रहा है ये मैच। हरलियन सोमा की ओ हॉट शॉट, बहुत अच्छा शॉट, पुल कर दिया है गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए, बहुत अच्छा शॉट। ये की सोमा की गेंद थी, देख लिया खुद को बैकफुट पे गए और लॉक कर दिया गेंद को बाउंड्री के बाहर 6 रन के लिए, बहुत अच्छा शॉट। ये पहला छक्का ये फाइनल का स्कोर। दूसरी ओवर की सेकंड ओवर प्रोग्रेस जो कि दूसरा ओवर फेंका जा रहा है, स्कोर है 24 फॉर नोला सेकंड ओवर प्रोग्रेस। सोमा के ऊपर भी अभी बोले तो थोड़ा सा दबाव आया होगा क्योंकि पूरी तरह से अटैक कर रहे हैं बैट्समैन। सोमा की हक ली गई, सामना करेंगे उमेश। सोमा की हक ली गई, ऑफ स्टंप के काफी बाहर थी, वाइड होना ही चाहिए और वाइड करा कर दिया अंपायर ने एक्स्ट्रा के रूप में, लेकिन एक्स्ट्रा हो या कोई हो रन तो बन रहे हैं। स्कोर है 25 अभी जब दूसरा ओवर फेंका जा रहा है। सोमा की अगली गेंद, ओ बहुत अच्छी गेंद थी, स्ट्रेट ड्राइव खेला है, थोड़ी सी डिसफील्डिंग हुई, हिचकिचाहट हुई और एक रन ले लिया सोमा ने उमेश ने, और स्कोर है अभी 26 जो कि दूसरा ओवर अभी भी कंप्लीट नहीं हुआ है। सोमा की अगली गेंद अब्दुल को ऑप्शन के काफी बाहर दिया, अगर वाइड वाइड होना ही चाहिए, वाइड करार कर दिया अंपायर ने और एक्स्ट्रा के रूप में ये स्कोर बढ़ते जा रहा है 1-1 से 27 पर। दूसरा ओवर फेंका जा रहा है, स्कोर है 27 फॉर नोला सेकंड ओवर प्रोग्रेस। काफी महंगे साबित हो रहे हैं अभी सोमा इस टाइम पे। ओ बहुत अच्छी गेंद थी, उतना ही सम्मान दिया और कट कर दिया और सिंगल के साथ एक रन पूरा किया अतुल ने। क्योंकि स्ट्राइक रोटेट हो रहे हैं, स्ट्राइक पूरी उमेश को देते हैं वो, क्योंकि उमेश अटैक कर रहे हैं और स्कोर को बढ़ा रहे हैं। आणि चांगलं पर्यंत उरला चेंडू मौली बांगर चेंडू वरती वरती आणि काही सात चेंडू समज नाही मौली बांगरला आणि सोमत मला वाटते षटक संपलंय। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30, खूप महागडं षटक म्हणावं लागेल सोमत, थोडीशी डिशाईन गोलंदाजी या सोमाकडून काय नाही मिळाली पहिल्यांदाच त्याच्या षटकामध्ये, जवळजवळ 17 धावा कुठल्यात उमेश कात्रे आणि अतुल हरगुड्याने। तिसरी ओव्हर घेऊन आलाय अन्सारी आणि अन्सारीच्या पहिल्या विकेटवरती जलिंद्रप्पा हरगुडे यांचं 201 रुपया बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे। स्ट्राइक वरती अतुल, नॉन स्ट्राइक ला उमेश, बॉलिंग मार्क वरती अन्सारी। पाहूया अतुल आता काय करतोय, पहिल्या दोन ओव्हर्स मध्ये अतुलची संत गतीची बॅटिंग या ठिकाणी चालू आहे, उमेशच थोडस आक्रमक रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय आणि अन्सारी बॉलिंग मार्क वरती।
నిరుపదేశ చెండు ఆన్సర్ ఇక్కడ అత్తులకై సమర్థన చెండు బీడ్ జల అతులు అని एक धावरती समाधान आंसर दुसरी ओर खूब चांगली पड़ते दोन बॉल वरती मला वाटते एक धाव दिली आंसरीने आता उमेश कात्रे या ठिकाणी स्ट्राइक वरती उमेश कात्रे तू आंसरी पवे आंसर आपल्या संघासाठी विकेट मिळून जातोय बघा आणि फायनलचा सामना आहे चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलाय उमेशने एक धावावरती समाधान धाव संख्या 32 पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आंसरी सामना करतोय अतुल आणि अतुलने उंचावून फटकवला चेंडू पवळ काय होतंय चौकराच्या दिशेने चालला चेंडू आणि चार धावा वन बाउन्स टू फोर रन 36 धावा धाव संख्या चारनी वाढली धाव संख्या झाली 36 षटक तिसरं चांगल्या पद्धतीने खेळ करते जोडी उमेश आणि अतुल थोडस काही मागड षटक म्हणावं लागल पहिलं सोमच आता नंतर अंसारी सुद्धा आपल्या षटकामध्ये धावा देतोय षटकात काही शेंडू शिल्लक आहेत डिफेन्स केलाय अतुलने चांगली प्लेसमेंट आणि आन्सरी एक धाव रोखू शकला नाही थ्रो करायचा प्रयत्न केला या ठिकाणी फायनल पाहण्यासाठी केसनगावचे माजी सरपंच मेनेंद्र हरगुळे आपलं सहर्ष स्वागत आपणास विनंती व्यासपीठावरती यायचंय पुढचा चेंडू आन्सरी तो अतुल उमेश सॉरी आणि उमेश ते उंच उंटवलं चेंडू आणि नकुल आहे आणि हा खेळबाद आणि अन्सरीला मिळाली विकेट अतिशय महत्वपूर्ण विकेट आहे उमेश कात्रेची दोन ओव्हर मध्ये चांगल्या रन्स केल्या होत्या उमेशने या ठिकाणी त्यांची जागा भरून काढण्यासाठी अविनाश तांबे स्कोर 37 तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 37 एक विकेट झाली आपण एक ओव्हर बोला तरी तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 37 पहिलं यश तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर मिळवलंय त्यानुसारीनं आणि आपल्या संघासाठी खातं उघडून दिलंय एक बळी मिळवून तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 37 नवीन फलंदाज अविनाश तांबे उमेशने अतिशय चांगली फलंदाजी केली 9 चेंडूमध्ये 20 धावा काढल्या संघासाठी फार मोठं योगदान
आता संघाचा आधारस्तंभ आणि संघाचा मेन बॉलर शैलेश कांचन गोलंदाजी लागलाय. सामना करतो अविनाश तांबे. चेंडू अतिशय चांगला होता, समजला नाही काहीसा, खाली राहिला होता आणि तो निर्धाव चेंडू. शैलेश कांचनचा पुढचा चेंडू. तांबेसाठी डावे हाताने गोलंदाजी करतोय. ओ अतिशय चांगला मारलेला चेंडू, हवेत आहे, पाहुया काय होत आहे ते. आणि वर पाऊन चार रन. थोडस सूर्यता येते आणि त्यावर राव दंत म्हणजे चौका. धाव संख्या होते 41. पहिला चेंडू डॉट केला परंतु दुसऱ्या चेंडूला लॉट करून चार धाव मिळवलेले आहेत. मला काय वाटतंय की ही धाव संख्या अतिशय आव्हानात्मक आता सध्या तरी वाटते, कारण तर चौथं षटक चालू आहे. धाव संख्या तर त्यावेळी पार केलेली आहे आणि फायनल साठी एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. थोडस चेसिंग करणं आवड पण 90 पर्यंत जर धाव संख्या झाली तर टाळत म्हणते. मग आतापर्यंत तर मॅच पाहिल्या, चेसिंग मध्ये तर झालेलेच नाही. चेसिंग मध्ये तरी सेमी फायनलचे सामने एक एक किंवा दोन दोन धावाने थांबले. बरोबर. शैलेशचा चेंडू पुढचा चेंडू तांबेसाठी. मिस रन डॉट बॉल. अनुभवी बॉलर शैलेश अण्णा कांचन. पाहुया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि सोमाची फिल्डिंगला दाद द्यावं लागेल. त्यांनी आरवला होता परंतु सुटला हातातला, काय हरकत नाही, खड्डा आहे तिकडे. अप्पा जलेंद्र अप्पा प्रोत्साहन पर तुमचं थोडस कमी पडत आहे. अतिशय बाहेर चेंडू वाईड होणारच होता आणि पंतने इशारा देखील केलेला आहे आणि अतिरिक्त धावसंख्येत एक नेबर धावसंख्या पोहोचते 46 वर. चौथ सेक्टर चालू आहे. 1-46. शैलेश कांचनचा पुढचा चेंडू. अतिशय चांगला डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळले आणि एक धाव पूर्ण केली आणि धावसंख्येत एक नेबर धावसंख्या होती 47. 1-47. चौथे शतक चालू. कांजन तो पुढचा चेंडू. फुलस्टॉप फुलटॉस होता. अतिशय चांगला कव्हरच्या दिशेने मारलेला आहे आणि चार धाव मिळवल्या. थोडीशी फिल्डिंग हुई अरे उस वजह से चार रन मिल गए और एक चौथी ओवर में 50 रन पूरे हो गए. चौथ्या षटकात 50 धावसंख्या पूर्ण झालेले म्हणजे स्कोर आहे 1-51. अंदाजित स्कोर काय होईल आपण तुमचा अंदाज एक एक्सपिरियन्स वर. आता पाहिले हे नियोजनानुसार 100 आसपास झालंच पाहिजे. शैलेश बाहेर अतिशय बाहेर अतिशय धावसंख्या 52 वर पोहोचले. चौथ्या षटकातच 52. अर्धी मजल तर मारल्यासारखे वाटते आता तरी. शैलेशचा पुढचा चेंडू अतिशय चांगला कट करून दिला आणि थर्ड मॅन दिशेच्या पॉइंट रिक्च्या बाहेर.
अतिशय चांगली फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्रक्षेत म्हणावं लागेल आणि दोन धावा संघासाठी वाचवल्यात, परंतु दोन धावा घेण्यापासून मी वाचू शकले नाहीत. आणि अशा तऱ्हेने चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 54, 1-5-54. लाईव्ह प्रेक्षेपण यूट्यूब लाईव्ह पाहताना कॉमेंटरीचा आवाज येत नाहीये असं म्हणणं आहे काय काय लोकांचं, तर तेवढं चेक करा प्लीज. आता ते पूर्ण झालेलं आहे, चार षटकाची समाप्ती नंतर आज 8 षटकांचा हा अंतिम सामना, अंतिम सोहळा. चार षटकामध्ये धाव संख्या उभारली, एक बाद 54. आणि आता नकोल आपल्या सुरुवात पहिल्यांदाच करतोय, 5 षटक घेऊन येतोय. इंटरनेट चला मॅच चालू घेऊन आले ते नकुल हरगुडे. आणि डॉट स्वरूपाचा चेंडू या सचिन अपया स्कोर 5 षटक चालू होता, 5 षटक चालू आहे, धाव संख्या 1-55. नकुल अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाजाला तर आतापर्यंत त्यांनी बांधून ठेवलंय, जोखडून ठेवलंय. पुढचा चेंडू नकुलचा सामना करतोय अतुल, जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला अतुल आणि अतिशय चांगला कट केलेला आहे. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी रन घ्यायची होती परंतु अतुलनी नकार दिला आणि त्यामुळं तांडेला परत माघारी जावं लागलंय. धावसंख्येत एक मे वाद, धावसंख्या होते 56, 1-56, 5 षटक चालू. नकुलचा पुढचा चेंडू सामना करतोय तांबे. बॉलर का सवाल है, बैट्समैन का सवाल है, गेंद को देख लिया था, पढ़ लिया था, आगे गए, लॉब कर दिया गेंद को लॉन्ग ऑन बाउंड के ऊपर से 6 रन के लिए. बहुत अच्छा स्ट्रोक था ये. अब स्कोर गोज टू 62, फिफ्थ ओवर ऑफ प्रोग्रेस 62-1. जी बोला मैं आप तुम्हें मराठी पेक्षा हिंदी मध्ये चांगली करते कॉमेंट्री. आखिरची आगली गेंद, बहुत अच्छी गेंद थी, उतना ही अच्छा स्ट्रोक किया है, प्लेसिंग किया है, 2 रन तो होना ही चाहिए, दूसरे रन के लिए जा रहे हैं और आसानी से 2 रन भी पूरे किए. और जहां तक ये मैच का सवाल, एक के तुक्के से रन बन रहे हैं लेकिन धीरे धीरे आगे अपने बैटिंग मार्क पर जा रहे हैं और ऊंचाई के तरफ जा रहे हैं स्कोर को लेके. स्कोर गोस्ट 64, अतुल की आगली गेंद तांबे को. ओ बहुत अच्छी गेंद थी, डिफेंसिव स्ट्रोक तो खेला है, प्लेसमेंट बहुत जबरदस्त है, 2 रन होना ही चाहिए और 2 रन भी पूरे किए आसानी से. और स्कोर है अभी 6-6-1. गुड्डे से तुला सचिन अप्पा ने बोलवले, गुड्डे से तुला षटक किती संपलं ना षटक. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 66-1-5-66. एकच बाद झाला अप्पा, उमेश कात्र्यावर झालं का फक्त नाही पलट. अजूनही अप्पा पुढं शशिकांत पांगर आहे आणि अन्सारी देखील गायर आहे. 66 नकुल दादा धाव संख्या 66.
पाच ओव्हरच्या सात नंतर धावसंख्येची सात असते. आणि आप्पा तसं पाहिलं गेलं तरी जाणीन आपण तर खूप प्रोत्साहनपर त्यांच्या खेळाडूंना कायम ते टिप्स देत असतात आणि आताही ते चाललेले टिप्स देण्यासाठी आपल्या खेळाडूंना. आणि आताच नाही प्रत्येक टुर्नामेंट उपा कायम त्यांचं सपोर्ट असतो त्यांच्या खेळाडूंना. एवढं ते चेअरअप करत राहतात अशी उमेद त्यांची. एक कधी पांढरा इकडं झोपलेला असतं, कधी पांढरा तिकडं झोपलेला असतं, परंतु ज्यावेळेस दबाव खाली असतात खेळाडू त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत आणि त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवेल पुढच्या चार षटकामध्ये. आणि त्यांनी आजही तेच केलंय, त्यांनी आज खूपच बक्षिसांची खैरात केली सर्वच प्लेअरवरती. आत्ताच्या सत्तेच्या कडे अतुल गेलतो 19 धावांवर तांबे आणि नंतर येऊन अतिशय जोरात फलंदाजी करतो 20 धावसंख्येवर पोहोचलाय. आणि आपल्या संघासाठी फार मोठी कामगिरी दोघेही करतायत. आणि ह्या पूर्ण संपूर्ण टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर अतुलचे जे ऑफचे स्ट्रोक आहेत अतिशय देखणे लाजवाब स्ट्रोक होते, पाहण्यासारखे स्ट्रोक आहेत एकदम. सोमा स्वतःची दुसरी आणि संघाची सहावं षटक टाकण्यासाठी येतोय. सामना करतोय अतुल. सोमाचा पुढचा चेंडू अतुल साठी. ओ अतिशय चांगला चेंडू होता आणि तो समजला नाही आणि अतिशय चांगली विकेट. पाप मी मग असे सांगितलं होतं ज्या वेळेस खेळाडू दबाव खाली असतात त्यांना काहीतरी प्रोत्साहन द्यावं लागतं आणि तुझा इफेक्ट आता जाणवलाय. आपण समोर सांगायचं झालं तर काल त्यांनी एक ओव्हर मिडन आणि ते मिडन ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या त्यांनी. सोमा देखील उत्कृष्ट बॉलर आहे आणि आपण काहीतरी ग्राउंड मध्ये जाऊन सोमाला टेप दिल्यात म्हणून आता पहिल्याच बॉलला एक विकेट पडले. वेळोवेळी संघ मालक आणि संघातील खेळाडू हे टिप्स देणं खूप महत्वाचं असत आणि इंटरनल डिसिजन 11 प्लेअरचा डिस्कशन हे देखील खूप महत्वाचं आहे. आपण संघासाठी मोठं योगदान दिलंय 19 धावांचं आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी त्यांचेच बंधू विक्रम हरगुडे येत आहेत. सोमाचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने कट केला आणि आपलं खातं उघडलंय आणि एक धावायची भर संघामध्ये धावसंख्या पोहोचते 67 वर. सोमाचा पुढचा चेंडू सामना करतोय तांबे अतिशय फॉर्म मध्ये जबरदस्त फॉर्म 20 धावसंख्येवर खेळतोय अतिशय मोठं योगदान संघासाठी त्यांनी द्यायचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यात तो यशस्वी झालेला आहे. सोमाचा पुढचा चेंडू. ओ पा अतिशय अरे आमच्या अतिशय रे हा षटकार मी आत्ताच सांगितलं होतं अतिशय मोठं योगदान आहे आणि सांगता त्यांनी आम्हालाच खुशी दिली. आप्पा त्यांनी आता स्टेजवर त्यांची पदक केली होती पळक काय करावी कळत होतं बॉल गेला वरती बरोबर का सर पण बरोबर झालं आता उठाव का काय कळत नव्हतं ना एसपी बोलतो तुम्ही निम्न का भरलो होतो मला वाटतं माझ्याकडे देतो काय मी एकदा बोललो आणि त्यांनी तो असा रोग होता की आपल्या बोलण्यानेच होता की मला तो वाटतं हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये देऊन चेंडू धडकेल. संख्या 76 73 73 हा 76 73 दहा ओव्हर चालू आहे ती सहावी अजूनही दोन षटक बाकी आहेत आणि पाहूया मोर्या प्रतिष्ठान आपल्या संघासाठी किती स्कोर करतय. आपलातून खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो तांबे त्याच्या तो यशस्वी तर झालेला आहे. पुढचा चंडू सोमाचा. ओ अतिशय पुन्हा एकदा मारला आणि सेम कंडिशन सेम रिझल्ट आणि परत स्टेजवर त्यांची पळापळ केली होती. काही हरकत नाही उत्कृष्ट टोलले चेंडू उमेश तांबे.
अविनाश तांबे, सॉरी अविनाश तांबे, अविनाशच्या रूपाने एक ह्या ग्राउंड मध्ये अतिशय तुफानी आणि अविनाशने आपण सेमी फायनल मध्ये पण खूप चांगला खेळला होता तो वैयक्तिक डावसंख्या पण जे अविनाशने दोन षटकार मारले त्यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष अनिल पासलकर यांचे तर्फे दीपक तांबेचे 500 रुपये, सागर तांबेचे 500 रुपये जमा झालेले आहे, काळजी करू नका, पैसे घेऊन जा, फक्त त्याचा परिणाम खेळावर होऊ देऊ नका. अतिशय चांगली स्फोटक फलंदाजी म्हणावी लागेल. समोर अतिशय प्रतिहल्ला किसा ढवलाय त्यानं अविनाशनं. पुढचा चेंडू समोर अविनाशसाठी, ओ अतिशय चांगला चेंडू होता, लोहाडा असेल जास्त गाफील का सवाल आहे, पण कॉन्फिडन्स नाही ते असेल नाही, उत्साह ज्यादा विश्वास कम. पहा तुम्ही आता जे अविनाशचे दोन षटकार खणखणीत मारले एकाच साईडला एकाच पोझिशनला, अतिशय चांगली खेळी खेळून बाद झालाय अविनाश तांबे. परंतु संघासाठी फार मोठी खेळी, फार मोठी खेळी खेळून गेलेला आहे. एका टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करा. हॅलो, धाव संख्या आहे 79, 2979. पत्रकार लोखंडे आपलं हार्दिक, पत्रकार लोखंडे यांचे सरचे स्वागत अभिनंदन. या पत्रकार, या स्टार पत्रकार. परंतु कधीही पत्रकारांची जर बातमी आली तर आमचं नाव नसतं, काय समजत नाही मात्र. हॅलो, विक्रम स्ट्राईकवर समीर फलंदाज. अमोल तांबे संघाचा आधारस्तंभ, संघ नायक, संघाचे मालक, ओनर, ट्रेनर सगळे एकच आहेत ते. नकुल पुढचा चेंडू विक्रम साठी फुलटवास, आणि त्यांनी एक धाव पूर्ण केलेली आहे अशा रीतीनं. धाव संख्या एक ने भर, धाव संख्या होते 80. अमोल तांबे आपल्यासाठी सर उपसरपंच संतोष हरबुडे, एस पी हरबुडे यांची इकडून मोठी ऑफर आली, एक षटकार मारलं तरी 500 रुपये, आणि अतिशय चांगला खणखणीत चौकार अमोलच्या हव्या भेटून निघालेला. चेंडू पाहिला त्यांच्या थोडासा बाहेर होता आणि स्क्वेअर कट केला आणि चार धावा मिळवलं. संघासाठी अतिशय मोठं योगदान म्हणावं लागेल, आणि अशा तऱ्हेनं चौकाराने आपलं खातं उघडले आणि धाव संख्या पोहोचली 84. दोन बाप 84. दोन्ही सलामीचे फलंदाज समोर परतले. अमोलने जर षटकार मारला तर केसनगावचे माजी सरपंच संतोष हरगुडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक नकुल. आणि हा उलटा मारला चेंडू बाळाकडे होते मौलीबंदर झेलवरती, आणि हा अचूक पद्धतीने टिपलेला झेल आणि बाद होऊन चाललाय तो अमोल तांबे. अतिशय निराश असेल अमोल तांबे. आणि आता केस नोंदवरती जानेवारी व्यक्तिमत्व आमचे सहकारी मित्र संतोष हरगुडे, आणि जर संतोष हरगुड्यांनी जर षटकार मारला तर केसवडावचे माजी सरपंच तुमचे नावकरी संतोष हरगुड्यांच्याकडून 2001 रुपया, आणि त्याचप्रमाणे पुण्यनगरचे पत्रकार विजय शेठ लोखंडे यांच्या वतीने 500. आणि चांगल्या पद्धतीने चेंडू
मौली बंगरे बोल वरती आणि थोडस मिस पद्धतीने झाले चेंडू, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागेल. आणि दुसरे धाव थोडस परत मिस एकदा आणि दुसरी धाव पूर्ण गेले आणि दोन धावावरती समाधान मानावं लागेल. आणि या ठिकाणी संतोष हरगुडे यांच्यावरती अतिशय मोठ्या पद्धतीने बक्षिसाची खैरत झाली. उद्योगपती जोगेश पुजारी यांच्याकडून 500 असे टोटल मला वाटते 3000 रुपये या ठिकाणी संतोष हरगुडे यांच्यावरती बक्षीस लागले फक्त एका षटकाराला. धाव संख्या 86 सातवं षटक प्रगती पथावरती आणि विक्रमने चांगल्या पद्धतीने बॉलर चेंडू अण्णा कांचनने कलेक्ट केलाय आणि बॉलरच्या दिशेने थ्रो एक धावावरती समाधान. आणि आता स्ट्राईक वरती आहे ते संतोष हरगुडे, त्याच्या एका षटकारावरती तब्बल 3000 रुपयांची बोली लागली. अतिशय दिवस रात्र कष्ट करून त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. मारूही शकतात ते, ना करायचं काही कारण नाही, परंतु पाहूया काय करतायत. आणि आणि मारले चेंडू पण लोणी पंगर मोलवरती, अरे मिस बॉल. आणि मिस फिल्डिंग झालेली आहे मौली पांगर यांच्या कुठने. अंपायरचा इशारा समाप्त. यानंतर आता 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 91. सांगितलं होतं, पहिल्यांदा सांगितलं होतं की धाव संख्या 100 आसपास तूच व्हायला हवी, कारण त्याची सुरुवातच अशी जबरदस्त होती 4 षटकामध्ये. त्याच्यामुळे आता 100 आसपास नक्की पोहोचेल, कारण तो शेवटचं षटक घेऊन येतोय. कांचन हानामारीचा षटक म्हणतात त्याला. धाव संख्या आहेत 91 आणि तो गए भाऊभाऊ ग्राउंड मध्ये आहेत. आता त्यांना 100 इथं गाठायची आहे धाव संख्येच्या रूपाने. कांचनचा पुढचा चेंडू विक्रम साठी आणि सरपंच धावसन धावबाद होत आहेत. काही गरज नव्हती सरपंचांना बी, ठीक आहे हरकत नाही. सरपंचांनी चांगले काम तरी केलंय, कोणाकडून पैसे तरी घेतलेले नाही त्यांनी, 25 रुपये. आणि मला वाटतंय आतापर्यंत सगळ्या स्पर्धामध्ये अनोखी विकेट होती, परंतु त्यांना जीवदान मिळेल आज समोर आहे. हरकत नाही, तुम्हाला जीवदान मिळायचं निश्चितपणे तुम्ही लाभ घ्यायचा. कांचनचा पुढचा चेंडू विक्रम साठी सांगितलं होतं त्याच्या भाच्यात जर आला तर तो बाहेर फेकणारच आहे, कारण त्याचं बॉडी लँग्वेजच सांगते सगळं काय आहे ते. आणि धाव संख्या पोहोचते 97 कांचनला अतिशय कष्ट करावं लागतील ह्या मॅच मध्ये परत येण्यासाठी. कांचनचा पुढचा चेंडू विक्रमला अतिशय मोठी गडबड ती नजर खूप मोठी गडबड. सरपंच फलंदाज फलंदाजी महत्वाची नाही, धाव संख्या महत्वाची. हा अंतिम सामना आहे, कालच्या सारखा काय झालं करायचं नाहीये. अंधारात नाही उजेडात सामना चाललाय. धाव संख्या झाली 98. कांचनचा पुढचा चेंडू विक्रमला अतिशय चांगला खेळवलाय. 98 धाव धाव संख्या पण आहे. 3 चेंडू शेवटचे बाकी. सरपंच संतोष हरगुड्यांना स्ट्राईक नाही भेटली तरी चालेल, परंतु त्यांची धाव संख्या वाढली पाहिजे हे महत्वाचं आहे. पण त्यांना काय वाटतंय मनात तुझच पळत होत आहेत. कांचनचा पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. ऑफचा साईड केलाय, राहीर केलाय आणि धाव संख्या पूर्ण 100
जबाबदारी गाठलेली आहे. संघाचं शतक पूर्ण 102 धाव संख्येने चांगल्या पद्धतीने त्यांना चेंडू विक्रम यांनी वर्षाच्या दिशेने आणि धाव संख्या 4 ने वर 102. आणि पुन्हा चेंडू आणि हा षटकार. विक्रम हरगुडे अतिशय स्फोटक फलंदाज आहे. बोल बोलले बोलल्या निखिल हरगुडे बोलले. चला घ्या कांचन अतिशय कांचन कांचन. काय करावं काय नाही करावं असं प्रकार होतो. अनुभव अनुभव पणाला लागला. शेवटचा चेंडू 108 धाव संख्या 108. शेवटचा चेंडू कोणता आणि बेटाळे लेग बायच्या स्वरूपामध्ये 4 धावा. नशीबी कधी कधी साथ कोणाला देत सम्राटांनाच देत. जशी खेळ होती तशी मी लेग बायच्या रूपात असू द्या त्याच्या रूपात असू द्या सरपंचा बेल्स लाव अष्टमला बॉल लावून बेल्स नाही पण त्याच्या स्वरूपात असू द्या. सरपंच तुमची खूप तळमळ होती षटकार मारण्याची. तुमच्या भावना आमच्या पर्यंत पोहोचल्या पण तुम्हाला स्ट्राईक आली नाही हरकत नाही. 112 धाव संख्या झाली. जिंकण्यासाठी 113 धावांची आवश्यकता. उमेश जे षटकार मारले क्षेत्रक्षण लावून घे. चला आपला सांगा क्षेत्रक्षण लावून घ्या. जबरदस्त आव्हानात्मक धाव संख्या म्हणावं लागेल कारण आपल्याला सुद्धा वाटत नव्हतं की असं काय वादळ येईल जाईल आणि ते वादळ कशा रूपाने आले कशा रूपाने गेलं. परंतु ते गोंगावत गेलं आपल्यापासूनच गेलं. धाव संख्या 112 पर्यंत टप्पत पोहोचले. परंतु क्रिकेट हा क्रिकेट आहे. क्रिकेटचा महासंग्राम अंतिम सोहळा अंतिम फायनल शेवटचा चेंडू टाकेपर्यंत कधीही निकाल काहीही लागू शकतो. अंतक्षित निकाल असतो. हा केसन गावच्या मैदानावर चाललेला हा शेवटचा अंतिम सामना. या ठिकाणी मी पाहतोय केसन गावचे माजी उपसरपंच संतोषराव पोपट हरगुडे हे या ठिकाणी खेळत आहे. मी कायम पाहत असतो पीटीपीएलच्या माध्यमातून त्यांनी संघ खरेदी केला होता आणि त्यांच्या संघाची कामगिरीही चांगली होती. या ठिकाणी आता मला वाटतंय त्यांचा संघ आहे आणि तो फायनल खेळत आहे. याच्यातूनच आपल्याला समजतंय की क्रिकेटची आवड असणारा आपल्या केसन गावातील एक खेळाडू तो म्हणजे माजी उपसरपंच संतोष हरगुडे. या ठिकाणी मी हा सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी केसन गावच्या वतीने त्याचप्रमाणे आयोजकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे प्रेरणास्थान माजी सरपंच मिलनजी हरगुडे. ठीक आहे. जिंकण्यासाठी 113 धावांचं टार्गेट. 113 धावांचं लक्ष. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. ओ बहुत अच्छी गेंद थी. आखिर भी हुई लेकिन कोई असर नहीं. दोन चेंडू निर्धाव टाकलं. 113 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दोन चेंडू तर निर्धाव टाकले त्याने. परेश राठोड अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. त्यांनी सध्या तरी आमसरीला बांधून ठेवलंय पण आमसरी असा माणूस आहे कधीही काहीही करू शकतो. ओ आणि थोडासा भरकटल्याला म्हणावं लागेल ऑफ कपच्या. अतिशय बाहेर चेंडू वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव संख्येच्या रूपाने का होईना धाव संख्या वाढ. आणि अशा तऱ्हेने धावांची सुरुवात होते वाईटच्या स्वरूपात बिनबाद. पुढचा चेंडू परेश राठोडचा अंगसरीसाठी. ओ अतिशय चांगला चेंडू तितका चांगला मारलेला आहे चेंडू.
वन बाउंस बाउंड्रीच्या बाहेर. आता सांगितलं होतं अनुसारी काहीही करू शकतो आणि त्याचा प्रत्यय लगेचच दिलेला आहे त्यांनी. आणि धावसंख्या भर होते 4 ने, धावसंख्या होते 5. धावसंख्या 5. पुढचा चेंडू राठोडचा, सामना करतो अनुसारी. ओ बहुत ही अच्छी गेंद थी, बैट का किनारा भी लगा था लेकिन बहुत नसीब बन रहे, कीपर ने कलेक्ट नहीं किया. एक जीवदान बनाव लगे आणि हे जीवदानाचा फायदा कसा उठवताय ते पाहावं लागेल. पुढचा चेंडू अंतरीला राठोडचा, अतिशय चांगला चेंडू, तितका सन्मान दिलेला आहे आणि एक धाव पूर्ण केलेली आहे अंतरीनं. धावसंख्या देखणे वाढ, धावसंख्या होते 6-3-6. पहिलं षटक चालू. हॅलो, दोन्ही संघांना पटपट फक्त फिल्डिंग आणि थांबू नका, अंधार पडेल. अंधार पडला की काय निकाल लावायचा त्याच निकष नाहीये, मंदिराचं वर्ग निवळेल. पुढचा चेंडू राठोडचा नकुला, आणि अशा तऱ्हेने पहिलं षटक पूर्ण. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3-6. तीन षटकांचा सर्कल आहे, त्या 3 षटकांच्या सर्कल मध्ये धावसंख्या 30-35 आसपास तरी गेली पाहिजे साधारण. परंतु एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 6-6. आणि पुढचं षटक घेऊन येतोय उमेश. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये संपूर्ण जे सामने भरवले होते त्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी ही केलेली आहे त्या उमेशने. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी सामने जिंकून दिले. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू, आणि सांगितलं होतं एक अतिशय चांगली विकेट मिळवून दिलेली आहे संघाला. आणि अशा रीतीने एक अतिशय चांगला फलंदाज दुर्दैवरित्या बाद झालेला आहे, त्याचं श्रेय संपूर्ण उमेशला द्यावं लागेल. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय शशी बांगर, शशिकांत बांगर. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ, अतिशय चांगला खेळ खेळलेला येतो. ग्राउंडचा संपूर्ण अभ्यास आहे, कारण कधी आलं कधी या कधी जा त्याच्या हातात बॅट असते आणि त्यांनी तेवढा परफॉर्मन्स दाखवलेला आहे. फक्त सेमीफायनल मध्ये थोडस त्याला पायाला हे आले होतं, गोळे आले होते, त्याच्यामुळे त्यांनी 5 चेंडू असतानाच रिटायरमेंट घेतले होते. परंतु त्याचा इफेक्ट त्यांना थोडासा जाणवतोय असं वाटतंय. आणि उमेश पहिल्यांदा सामना करतोय शशिकांत बांगर उमेशचा. पुढचा चेंडू अहो अतिशय चांगला होता, तितकाही कितीच ठेवला, धावाची संधी होती परंतु ती फुकली. अशा तऱ्हेने निर्धाव चेंडू परत. या केस्टन गाव चॅम्पियन स्पर्धा भरवलेल्या होत्या. ओ चेंडू हवेत आहे आणि बाद फलंदाज बाद. मी सांगितलं होतं त्याचा इफेक्ट होणार आहे, होतोय देखील, आणि त्याचा स्टॅम्प येत होते. अतिशय जबरदस्त धक्का, मोठा धक्का बनवावा लागेल.
तर या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये ज्यांनी बक्षीस ठेवली होती, प्रथम क्रमांकाचं बक्षीस ठेवलं होतं 21,000, ते दोन्ही SP हरगुडे यांनी, त्यामध्ये संतोष पोपळ हरगुडे आणि उपसरपंच केशनन आणि संतोष पांडुरंग हरगुडे माजी सरपंच केशनन यांचं पहिला क्रमांक 21,000 होतं. द्वितीय क्रमांक हिरामान दादा हरगुडे माजी सरपंच केशनन यांचं 15,000 रुपये. तृतीय क्रमांक सौ प्रणालीताई विलास तांबे माजी सरपंच केशनन यांचं 11,000 रुपयाचा. आणि चतुर्थ क्रमांक दत्ता हरगुडे पाटील आणि शुभम शहाजी हरगुडे यांचं 7,000 बक्षीस होतं. त्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. उमेश चेंडू पुरसान, ओ किती क्षेत्ररक्षण, अतिशय अफाटच क्षेत्ररक्षण केले ते आतून. मी आतापर्यंत पाहतोय STच्या पाठीमागं उभा असताना त्याने अतिशय चांगली कामगिरी केली ST रक्षणाची. सोम हरगुडे, बाई डॉक्टर उमेश कात्रे, निर्धावपती चेंडू काही समजला नाही तुम्हाला, मेडन ओव्हर प्लस 2 विकेट. या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याचं सौजन्य केलं होतं. कृष्णा याकुवा, शुभम हरगुडे आणि धनंजय ढोरे यांनी. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील धनंजय ढोरे यांचं होतं. आणि या स्पर्धेसाठी मंडप सौजन्य होतं. नाना तांबे आणि कोरग हरगुडे, रवी हरगुडे चषक सौजन्य होतं. दिलीप हरगुडे, रमेश हरगुडे, दत्ता ढवळे, कानिपनाथ सावंत आणि विशेष सहकार्य मिलिंद नाना हरगुडे यांचं होतं. आयोजक आहेत निखिल आप्पा हरगुडे आणि अमोल शेठ तांबे. अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा त्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात यशस्वी देखील झालेले आहेत. त्यांचं पहिल्यांदा मी वाईड बॉल पूर्वक हार्दिक पहिल्याच नाटवरचा चेंडू होता नकुल हरगुडेसाठी. ऑफसाईडच्या दिशेने STच्या बाहेर बॉल टाकलाय. वाईट संपायचा इशारा, व्हाईट चेंडू आउट. तर धाव 1, धाव संख्या 7, तिसरं षटक प्रगतीपथावरती. धाव संख्या 7, राठोडचा सामना करतोय नकुल. चांगल्या पद्धतीने टोमला चेंडू, तो एक होतोय ते चौकर दिशेने. 4 धावा. अंपायर यांचा इशारा 4. धाव संख्या 4 निवड, धाव संख्या 11. पहिलं अतिशय सुरेख पद्धतीने षटक ठरलो राठोडनी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये निर्धाव पद्धतीने चेंडू नकल हरगुडेला काही समजलं नाही. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती राठोड. आणि व्हाय चेंडू STच्या बाहेर टाकलेला चेंडू व्हाय. अवंतर धावे तेव्हा 1 वाढ, धाव संख्या 12. ओवर तिसरी चालू आहे. सरपंच पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू काही सनकुला समजलं नाही. राठोडने सकावलंय. स्फोटक फलंदाजी केल्याशिवाय सामना संघाला विजय मिळवता येणार नाही, त्याचं भान ठेवून फलंदाजी केली पाहिजे. आणि लगेचच षटकाराच्या दिशेने बॉल ठोकला आणि
सहा धावा अंपायरचा इशारा सहा धावा धाव संख्येत वाढ झाली अठरा तिसरं षटक प्रगती पथावरती या षटकामध्ये मला वाटतं जवळजवळ किती धावा झाले बारा धावा झाल्यात इथून पुढचे सगळे षटक जर 15 सरासरी मारले तर सहज सहज विजय मिळवता येईल संघाला वेळ खूप महत्वाचा आहे वेळ घालू नका आणि पुन्हा एकदा आणि उमेश कात्रे बॉलवरती दोन धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल नकुलेला धावसंख्या दोन निवार 20 संघाची धावसंख्या 20 पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती राठोड टू नकुल आणि मिनिटच्या दिशेने मारले चेंडू उमेश कात्रेच्या हातामध्ये एकच धावावरती समाधान मानावं लागेल धाव संख्या 21 त्या षटकामध्ये जवळजवळ या षटकामध्ये 15 धाव झाले तिथून पुढचे सर्व षटक 15 जर सरासरी 15 सरासरी चाललं तर धाव संख्या कव्हर होऊ शकते यानंतर बॉलिंग घेऊ बॉलिंग मार्क वरती येतोय चौथ षटक स्वतःच वैयक्तिक संघासाठी चौथ अमोल तांबे आणि अमोल तांबे यांनी क्वार्टर फायनल मध्ये आणि उपांत्य फेरीमध्ये सुद्धा चांगले षटक टाकली एका षटकामध्ये 3 धावा दिल्या त्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी त्यांचा संघ फायनल खेळतोय म्हणजे निश्चितपणाने अमोल तांबे यांचं मोठं योगदान या ठिकाणी संघाला मिळालेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये करणाऱ्याने चेंडू ठेवलेला आहे पाहूया किती विश्वासास पात्र ठरतायत अमोल तांबे पूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली परंतु खऱ्या अर्थाने कसोटी आत्ता आहे त्यांची हा सामना फायनलचा आहे अमोलचा पुढचा चेंडू नकुलला नकुलने कोल केलेला आहे आणि सरपंचाच्या हातात आणि सरपंचाच्या हातामध्ये अतिशय अचूकपणे टिपलेला झेल संतोष हरगुडे यांनी खूप मोठी चपळ म्हणावं लागेल ह्या वयामध्ये पण खरं सांगायचं सर पण खेळ झाला का पकडला आणि आपण गावठी भाषेमध्ये हे अतिशय त्यांच्यामध्ये डायरेक्ट टोपल्याच झालं डायरेक्ट मोठा हाती त्यांचा हात वर करा हातच टोपलं झालं ठीक आहे परंतु एक नंबर तू प्रॅक्टिस मध्ये आहात त्याचं फळ निश्चितपणे तुम्हाला मिळालेलं आहे माझे 500 रुपये तुम्हाला हे झाल्यासाठी मिळतील काळजी करू नका आवाज आलेला नाही सॉरी झेल झाला नाही तर बाउंड्रीच होती 4 धावा तर वाचवले आणि एक फलंदाज चांगली फलंदाजी करत होता त्याला देखील बाद करण्यात फार मोठा सिंहाचा वाटा संतोष आणि आपण त्यांची तळमळ होती बॅटिंग साठी सुद्धा किती किती चपळ्या होती त्यांच्या रनिंग मध्ये जेव्हा स्ट्राईक वर येण्यासाठी ती चपळ्या त्यांनी ह्या बॉल वर घातून दाखवले नको नको अमोलला तर एक यश मिळालेला आहे आपण सपोर्ट गजंडू ऑप्शन चाचे बाहेर कट केला आहे आणि धावबादची संधी आहे अजूनही परंतु नाही थोडीशी गडबड झाली आप्पा त्यामुळं धाव धावबाद होऊ शकला नाही हा हा ना ऐसा करते करते
एक रन तो मिल गया, कैसा भी हो एक रन की बढ़ोतरी स्कोर में। धाव संख्या पोस्टली 22, डबल 243। आणि यानंतर मला वाटतंय एस टी हरबडेन बोलिंगला येतील। तीन बाद 22, चौथ षटक, अमोल तांबे टाकतो आणि लेग बायच्या दिशेने चौकार, पायच्या रूपात। परंतु कसेही होऊ द्या, अतिशय महत्वाचे नाव आहे, त्या पायच्या असो, लेग बायच्या असो किंवा कटच्या असो। 26 धाव संख्या, 26 चौथ षटक प्रगती पथावरती आहे। आपण जर अंतिम सामन्याचा विचार केला तर मला वाटतं आता तरी मॅच शेवटपर्यंत संपत नाही, तोपर्यंत मॅच काही सांगू शकत नाही, एक अंदाज लावू शकतो आपण। परंतु आता तरी मला तरी वाटतं 80-20% होईल आता। अमोलचा पुढचा चेंडू, स्ट्रोकचे खेळले, मोकळी जागा आहेत, एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावाला जायचं होतं परंतु नकार दिला आणि एक धाव निवार। धाव संख्या होते 27, अभी बहुत लंबी सफर है, बहुत लंबा जाना है, 113 का टारगेट बहुत बड़ा होता है। अमोल या ठिकाणी फायनलचा सामना पाहण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सचिन शेठ जाधव यांचं आगमन, त्याचप्रमाणे छावरूपचे संस्थापक अध्यक्ष दत्ता भारगुडे, आपल्यालाही विनंती व्यासपीठावरती या। अमोलच्या अंगात जोश, कारण विकेट घेतलेली आहे, दुसरी बी विकेट मिळण्याची शक्यता असेल पंतच्या रूपातच। काय दुसरं विजेल, काय केलंय कालच्या पासून सरपंचांनी आणि अमोल तांबेनी, हे काय कोणालाही कळून देईना। आज घरात उजेडात काय झालंय, परंतु त्याचं फळ आज नक्की मात्र मिळालं त्या दोघांनाही। पण आपण तुम्हाला एक मान्य करा, लोक कार्यामध्ये राहायला गेल्यापासून त्यांचं सगळं चेंज झालंय, अतिशय स्मार्ट, एकदम ते त्यांचे व्यायाम बियाम सगळं चालू आहे, त्याच्यामुळे ते फिटनेस मध्ये राहता, ते अंतर फिटनेस त्यांचा या ठिकाणी क्रिकेट मध्ये कामाला येतोय। नाही ओवर रन 100% ते असतील आता, त्यात काही शंका नाही। संतोष हरगुडे बोल बोल, फार मोठे धूर्त खेळी, धूर्त तरबेज सगळ्यात बाबतीत। नवीन एक द्या चला, मला वाटतंय बॉलिंग मार्क वरती आता एस पी हरगुडे असतील। चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4-28 आणि पुढचे चार षटक शिल्लक राहिले। सरपंच वेळ घालू नका, अंधार पडण, तुमच्या हातात न जाईल मंदिराकड। सगळं मंदिर आलंय दुसरे पुजेऱ्याला देऊ। आपण विनोद चाललाय सरपंच पटकर सामना चालू करा ना, अंधार पडतो राव, अडचण काय घ्या ना आता।
अजूनही चार षटके टाकायचे, चार षटके खेळून काढायचे. अजून अंधार पडत चाललाय. अंपायरला बोलले ना परत बाबळे. संतोष हरगुडे संघासाठी पाचवं शतक टाकण्यासाठी येतोय. त्याचा सामना कर सामना करतोय कांचन. हो अतिशय चांगला चेंडू होता आणि अशा तऱ्हेने एक धाव तर काढलेले आहे. धावसंख्येत येत नाही वाढ, धावसंख्या होते धावसंख्या एक ने वाढ, धावसंख्या होते 29. पाचवं शतक चालू. अतिशय मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल या वेळेस अविनाशला. ओ अतिशय चांगला चेंडू, षटकार षटकार हॉफच्या दिशेनं टोलवलाय अविनाशने आणि आपल्या संघासाठी 6 धावा. अशी स्फोटक खेळी खेळावी लागेल अविनाशला. त्याच्यात त्याची क्षमता आहे तो दाखवून द्यायचा प्रयत्न करतोय. आणि धावसंख्या 6 ने 4, धावसंख्या होते 35. धावसंख्या 35. पुढचा चेंडू संतोषचा अविनाशसाठी. अतिशय चांगला चेंडू होता, मोकळ्या जागेत काढलेला आहे. 2 धावा घ्यायचा प्रयत्न, परंतु कांचनने नकार दिला. 1 धावेवर समाधान मानावं लागले. धावसंख्या होते 36. 5 षटक चालू. कांचनसाठी पुढचा चेंडू एक अतिशय चांगला चेंडू होता, तितकं सन्मान दिला आणि 1 धावेने भर. धावसंख्या होते 37. संतोषचा पुढचा चेंडू अविनाशसाठी. ओ अतिशय चांगला चेंडू होता आणि तितकाच अतिशय लाजवाब स्ट्रोक आणि लाजवाब फिल्डिंग. 2 धावा तर वाचवल्यात. ओव्हर थ्रो परंतु नाही, अविनाशने नकार दिला आणि 2 धावेची भर. धावसंख्या होते 39. संतोष बापू साठी बापूने परत अतिशय चांगला एक स्ट्रोक मारलाय. मिसफिल्डिंग केली संतोषने, 1 धाव तर काढली पळून. आणि धावसंख्या वाढते 1 ने भर. धावसंख्या होते 40. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 40. आता अमोल तांबे स्वतःच दुसरं आणि संघासाठी 6 षटक घेऊन येतोय. अमोल तांबेचा पुढचा चेंडू बापूला ऑफच्या बाहेर. 17 चेंडू शिल्लक राहिलेत आणि धावसंख्या जवळजवळ. उमेशने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत देखील चांगली केली अमोलने गोलंदाजी.
उमेशनी तेवढंच मोठं योगदान दिलं. दोन्ही मॅच मध्ये अमोलचा पुढचा चेंडू बाप्पूला, बाप्पूला काही समजलं नाही डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर 40 वर धावसंख्या अजूनही स्थिर. अमोलचा पुढचा चेंडू बाप्पूला. ओ केस लागली होती परंतु यष्टीरक्षकाला काही झेल घेता आलेलं नाही. थोडस छोटस जीवदान म्हणावं लागेल परंतु बॉट धावसंख्येत भर नाही. धावसंख्या अजूनही स्थिर 40 वर. अमोलचा पुढचा चेंडू बाप्पूला. चार चेंडू झालेले आहेत, दोन चेंडू बाकी आहेत. अमोलचा पुढचा चेंडू बाप्पूला. हो अफसमचा काठी बाहेर, खूपच बाहेर, वाईटच्या स्वरूपात, एक्साच्या स्वरूपात. एक धावसंख्येच भर, धावसंख्या पोहोचतो 41 वर. हा बोलता पुढचा चेंडू बाप्पूला. ओ चांगला चेंडू होता, पूर्णपणे चटवलंय फलंदाजाला आणि 5 झालेत फलंदाज. अशा तऱ्हेने अमोलला हे मला वाटतं कदाचित तिसरं यश असेल. 2 संतोषने गेल घेतलेत आणि तिसरा हा बोल्ड केलेला आहे. आणि आता अविनाश चाललाय त्यांची जागा घेण्यासाठी. शेवटचा चेंडू अमोलचा अविनाशसाठी. एक धावेचे भर धावसंख्या 42 वर. 6 षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. शेवटचे 12 चेंडू शिल्लक, षटक घेऊन येत आहेत एस पी हरगुडे. ट्रॅक वरती शकुल म्हणजे अविनाश हरगुडे. फर्स्ट ट्रॅक ला अन्ना कांचन. चांगल्या पद्धतीने दोनला चेंडू, पाहूया काय होत आहे. चौकार दिशेने चाललाय आणि 4 धावा. संघाची धावसंख्या 43. 7 षटक चालू आहे. लीड केले अविनाशला संतोष हरगुडेंनी. एकेकाळचा स्फोटक फलंदाज होता अविनाश. ओपनिंग करत होता संघातून. चांगल्या पद्धतीने तोलले चेंडू, पाहूया किती धाव घेत आहेत. एकच धाव. धावसंख्या 47. अण्णा कांचेंनी तोललं चेंडू. ट्रॅक वरती पुन्हा एकदा अविनाश हरगुडे. बॉली मार्क वरती एस पी.
पुन्हा एकदा टोलले चेंडू, प्रत्येक डावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 49. अन्ना कांचनला स्ट्राईक वरते. अन्ना कांचन गॅप मध्ये मारला चेंडू, उमेश कात्रे बॉल वरती, एक डावावरती समाधान. धावसंख्या 50. वैयक्तिक पहिला आणि शेवटचे षटक घेऊन येते आतू हरगुडे. काहीच समज नाही चेंडू, परंतु बॅटची कडा घेतली का नाही पाहूया. सिंगल रन, बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने विशाल हरगुड्यांचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा स्ट्राईक वरते अविनाश. काही तर समजलं आहे चेंडू अविनाशला, अतुल हरगुडेचा. परत एकदा बॉलिंग मार्क वरती अतुल, सामना करते अविनाश. आणि खूपच एसटीच्या बाहेर टाकलेले चेंडू, अंपायर इशारा व्हाईट. संघाची धावसंख्या 2 वाढते 53 धावा. आणि अण्णा कांचेंनी चौकार मारला तर दत्ता भारगुडे यांच्याकडून 500 रुपये. व्हाईट बॉल, दिशाहीन बोलून बॉलिंग केले अतुल हरगुडेंनी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग वरती अतुल. बीट केले अण्णा कांचनला. आणि विकेट स्टंपिंग केले संतोष. शेवटचे षटक स्ट्राईक वरती माऊली बांगर. भीड झालाय तो माऊली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि आऊट, माऊली बांगर आऊट. माऊली बांगर यांनी 3 रनच्या उपकृतून आणलेत. धन्यवाद माऊली. Okay, okay.
या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे.